मंडळी नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण हार्मोनियम संदर्भातील तीन महत्त्वाच्या गोष्टीची माहिती करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये स्वरांची उंची तसेच पट्टीची मांडणी, म्हणजे हार्मोनियममध्ये ज्या पट्ट्या असतात त्याची मांडणी आणि स्वरांची उंची। दुसरा मुद्दा आहे आवाज की शब्द, आपण आवाज म्हणजे शब्द वाजवतो की आवाजावरती आवाजात शब्द मांडतो, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आणि मग पट्टी म्हणजे पट्ट्या आहेत त्या पट्ट्या, आवाज त्याच्यातून निघणारा स्वर का तोच शब्द, या संदर्भात थोडक्यात मी अगदी 3-4 मिनिटात तुमच्यापर्यंत माहिती पोचवत आहे। तर सुरुवातीला जाऊन घेऊया स्वरांची उंची किंवा पट्टीची मांडणी। आता हे मी 12 स्वर लिहिलेले आहेत इथे, सा शुद्ध कोमल रे, शुद्ध रे कोमल, ग शुद्ध ग, शुद्ध म तीव्र मध्यम, पंचम कोमल, ध शुद्ध ध कोमल, नी शुद्ध नी, आणि हा सा। सेम वरती पण असंच लिहिले आहेत, मात्र मी काय केलं हे वरती चढत्या क्रमाने आलेखामध्ये लिहिले असं चढता लिहिलेले आहेत। म्हणजे काय की ह्या पट्ट्या आहेत, ह्या पट्ट्या सरळ आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही की नेमकं सगळं सारखंच वाटतं आहे तुम्हाला की हे सगळं समान दिसतं, मात्र त्याच्यामध्ये आवाजाची उंची जी आहे ती काय होते तर ते समजून घ्यायचे आहे आपल्याला। की कुठल्याही पट्टीपासून तुम्ही सारेगम पदनिसा सुरू केला, सा समजला, तर तिथून पुढे हा आवाजाची उंची आहे ती वाढत जाते। हा सा रे आवाजाची उंची वाढत जाते। आणि तसं जर तुम्ही खाली आलात वाजवायला, वाजवत आलात तर त्याची उंची हळूहळू कमी होते। सा नी नी ध ध प मा मा ग ग रे रे सा। याच्यानंतर आता आपण पाहूया आवाज की शब्द। तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की ह्याच्यातून शब्द वाचतात असं काहींचा समज आहे, मात्र जो काही आवाज येतो आहे याच्यातून, ज्या पट्ट्यामधून जो आवाज येतो आहे तो आवाज महत्त्वाचा असतो। शब्द म्हटले किंवा वाजवले जात नाही आहे त्याच्यामध्ये, त्या आवाजात आपल्याकडे असलेले शब्द बांधले जातात। म्हणजे तिसरा मुद्दा आपला काय, ज्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्यात दाबल्यानंतर आवाज येतो आणि त्या आवाजाला आपल्याकडे असलेले शब्द किंवा गाण्याचे ह्याचे अभंगाचे गवळणीचे ह्याचे त्याचे जे काही शब्द असतात ते त्या आवाजात बांधले। आता उदाहरण तर पाहूया आपण, आता पहिला अलंकार बघूया, त्यासाठी आपल्याला सगळे अलंकार माहीत असायला हवेत आणि पाठांतर करायला हवे। जे बघा, पहिला अलंकार आपला सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा। उदाहरणार्थ आपण एक शब्द घेतला, हे पट्ट्या दाबल्या आपण त्यातून आवाज आला, त्याच्यामध्ये आता आपल्याकडे शब्द आहेत हरे रामा हरे कृष्ण। आता ह्याच्यात कसं म्हणायचं बघा, हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा। आता तोच शब्द स्वर अलंकार चेंज केला, हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा। आता चेंज करूया, हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा। म्हणजे तिसऱ्या स्वराला एक स्वर आपण थांबतोय, सा रे ग रे ग म ग म प म प ध, तसं तिसऱ्या स्वरानंतर एक स्वर थांबते म्हणून काय केलं आपण, हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा। तर लक्षात घ्या, आपल्याकडे असलेले शब्द आवाजाच्या उंचीमध्ये आपल्याला म्हणायचे असतात, अलंकार त्याला तालाचं बंधन घातल्यानंतर ते गाणं तयार होतं किंवा त्याला एक असं साचेबद्ध बांधणी होते, स्वराची तालात बांधणी केल्यानंतर ते आपल्याला कानाला आणि तालाला असं परफेक्ट झालेलं आपल्याला ऐकायला भेटतं। तर लक्षात घ्या, पट्ट्या ह्या सरळ वाजवल्या जातात, आवाजाची उंची वाढत जाते आणि कमी होते याचा अंदाज घ्या। सारे गम वरती जाऊ तसं स्वर वाढत जातो आणि खाली येऊ तसा आवाजाची उंची कमी कमी होत जाते। तर समजून घ्या आणि असे खेळत राहा, सा नी रे सा ग
असं मनात म्हणून अधूनमधून असे आपल्या आपल्या हार्मोनियमची खेळत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून त्या स्वरांची उंची लक्षात येईल. फक्त नोटेशन बघून जर तुम्ही वाजवत राहाल तर कायमस्वरूपी तुम्हाला तशीच सवय लागेल. तर सगळ्यांनी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो की स्वतः नोटेशन काढण्याचा किंवा जर तुम्हाला दुसऱ्याने कोणी म्हटलेलं गाणं वाजवायची तुम्हाला यावं असं वाटत असेल तर जरूर प्रयत्न करा. तुम्ही त्या हार्मोनियमशी खेळत राहा, अलंकार वाजवत राहा, म्हणत राहा. आपल्याकडे एखादी कुठली एखादी लाईन असेल गाण्याची तर ती लाईन त्याच्यामध्ये कसं म्हणता येईल याचा जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.